प्रवेश सुरू 2022 वर्षासाठी। हजारो इंजिनियर आणि डॉक्टर घडवणारी अशी ही देशपातळीवरील नामांकित आणि एकमेव संस्था परफेक्ट अकॅडमी। 10वी नंतरच्या सायन्स करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी इंटिग्रेटेड कोर्स जेई अँड नीट 2 वर्षांसाठी। पुढा इथं 11वीची पहिली बॅच 26 एप्रिल 2022 पासून। आता विचार कसला करताय, त्वरित प्रवेश घ्या, कारण आमचे रिझल्ट बोलतात आम्ही नाही। परफेक्ट अकॅडमी, तळमजला हॉटेल यशधरा, कुडाळ। पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर निशाणा साधताना भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्यावर निशाणा साधलाय। बोबड्यांकडे बघू नका असा घणाघात ठाकरेंनी केलाय। पण हे पुढे महाराष्ट्राचं जाणं यांना बघवत नाही, म्हणून महाराष्ट्रामध्ये कशी संपूर्ण वाताहत झालेली आहे, कायदा सुव्यवस्थेचे 12 वाजलेले आहेत, का असं का करताय? राजकारण राजकारणाच्या जागी ठेवा ना, पण महाराष्ट्रामध्ये गुंडागर्दी चालू आहे, लोकशाहीचा गळा घोटला जातोय। तो सॉसचा फोटो आल्यानंतर दिल्लीतनं पत्र आलं की याला केंद्राची सुरक्षा असताना ह्याच्यावरती हल्ला झाला कसा? राहुल भटच्या हल्ल्याचं विचारणार तातडीने दिल्लीत? पण सुरक्षा तुम्ही दिली ना, मग तुम्ही काय आम्हाला विचारता? सुरक्षेला विचारा ना खरं काय झालं, सॉसची बाटली दिली कोणी, विचारता ना? ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी चाललेल्या आहेत या बघितल्यानंतर जो उद्वेग होतो, उद्वेग की हे महाराष्ट्राला बदनाम करतायत। आपल्याला सर्वांना आठवत असेल की काही म्हणजे बऱ्याच वर्षांपूर्वी जावेद मियादात घरी आला होता मातोश्री, कशासाठी आलेला? भारत पाकिस्तान मॅच होणे दो। बाळासाहेब म्हणाले ते तू बोलूच नको, जोपर्यंत तुझा देश माझ्या देशावरती अतिरेकी पाठवत नाहीत, हल्ले थांबवत नाही, तो सुधरत नाही, तोपर्यंत मी कोणताही सामना या माझ्या मराठी मातीत होऊ देणार नाही, तू पुढे बोल। मग त्याला बाळासाहेबांनी विचारलं, अरे जावेद तू इतना अच्छा खेळताय, मग तू मध्ये माकड चाळणारे का करतोस? मग त्यांनी सांगितलं, साहेब ज्या वेळेला मी मैदानात उतरतो तेव्हा संपूर्ण पाकिस्तान माझ्या पाठी असतो, कुछ भी करो लेकिन मॅच जितनी है। मग आम्ही काय करतो? जर एखादा बॅट्समन चांगला सेट झाला असेल तर मुद्दामून बाजूला जाऊन उभे राहतो, सिली पॉईंट म्हणजे सिलीच पॉईंट असतो तो, मग गली स्लीप इकडे राहायचं आणि चांगला सेट झालेल्या बॅट्समनला वेडवाकडं बोलत राहायचं, मग त्याचं एकाग्रता भंग पावते आणि तो आऊट होतो। आणि असंच म्हणे मी एकदा केलं होतं, बॅटिंग करत होतो आणि एक बॉलर फार चांगला बॉलिंग करत होता, मी काय नाही म्हणे बॅट ठोकत 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 बराच वेळ बॅट ठोकत बसलो, एक बॉल खेळलो परत बॅट ठोकत 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 त्याच्याकडे गेलो आणि बोबड्या शब्दात बोललो, ए त्याला लूम ती दलं पता ना, मग आत्ता जो बोलतो त्याच्याशी नाही मी बोलत, पण बोबडं बोलतंय म्हणून सांगतो, ए त्याला लूम ती दलं बताव ना। तर म्हणे बॉलरनी एकदा दोनदा दुर्लक्ष केलं, शेवटी विचारलं क्यों, त्याने दरवाजेपे छकडा मारणे, मग तो बॉलर जो भडकला त्याचं एकाग्रता गेली, लेन लाईन चुकली आणि मी ठोकून घेतला रन्स। हे असे सगळे बोबडे बोल जे आपल्या कानावर येत आहेत त्याचा मी मागचा अर्थ सांगितला। तर अशा या बोबड्यांकडे लक्ष देऊ नका, याला क्रिकेटमध्ये स्लेजिंग म्हणतात, स्लेजिंग म्हणजे समोरच्याला विकेट कसा तो आउट कसा होईल आणि जर बॉलर चांगला असेल तर त्याची बॉलिंग कशी बिघडेल ही बघणारी ही सगळी आवलं रे, काम करण्याचा यांच्यात कर्तृत्व नाही अजिबात नाही आहे। आणि आज आपण जे करतो आहोत हे काम हे त्यांना पचत नाही आहे, पटत नाही आहे। पुन्हा एक तर बघा, सत्ता 2.5 वर्ष झाली आपली, उद्धव ठाकरेला प्रशासन काही कळत नाही, हे सरकार कसं चालणार, हे आत्ता पडेल मग पडेल आणखीन पडेल, पिकलेले आंबे पडतात 2 वर्ष पण सरकार नाही पडत आहे। संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी बेल आयकॉन क्लिक करा।